Experiment number 9, Standard 10th, Science and Technology Part 1 Study of Refraction of Light Through a Glass Prism. Aim of the experiment is to study the refraction of light through a glass prism by tracing the path of rays of light. पासिंग थ्रू द प्रिझम अँड मेझरिंग द अँगल ऑफ डेव्हिएशन फॉर डिफरंट अँगल्स ऑफ इन्सिडन्स रिक्वायरमेंट या प्रयोगासाठी कोणतं साहित्य आपल्याला पाहिजे आहे ते आपण बघूया ग्लास प्रिझम पाहिजे आहे ड्रॉइंग बोर्ड व्हाईट ड्रॉइंग पेपर पेपर पिन्स आणि ड्रॉइंग पिन्स ए प्रोटेक्टर हे साहित्य आपल्याला पाहिजे आहे मग हे कशा पद्धतीनं आपण करतो या प्रोसिजर बघू फिक्स द ड्रॉइंग पेपर ऑन द ड्रॉइंग बोर्ड यूजिंग ड्रॉईंग पिन्स त्यानंतर आधी सुरुवातीला ड्रॉइंग पेपर लावायचा आहे ड्रॉईंग बोर्डला आणि पिन लावायचं आहे त्याला त्यानंतर त्यावर ग्लास प्रिझम ठेवायचं आहे प्लेस द ग्लास प्रिझम विथ ए ट्रायँग्युलर बेस ऑफ द प्रिझम इन कॉन्टॅक्ट विथ द पेपर अँड मार्क इट्स बाँड्री विथ ए शार्प पेन्सिल आपल्याला शार्प पेन्सिलमध्ये अशा पद्धतीनं त्याची बाँड्री आखून घ्यायची आहे ओके okay? या ठिकाणी आपण बघू शकतो कशा पद्धतीनं आ, या ठिकाणी बाउंड्री आखलेली आहे त्यानंतर काय करायचं आहे रिमूव्ह द प्रिझम प्रिझम काढून घ्या ड्रॉ ए नॉर्मल एम वन एन वन ॲट पॉईंट क्यू ड्रॉ ए रे पी क्यू विच मेक एन अँगल ऑफ इन्सिडन्स आय ऑफ थर्टी डिग्री विथ नॉर्मल यम वन एन वन या नॉर्मलवर तीस डिग्रीचा कोण घ्यायचा आहे आणि तो या अँगल ऑफ इन्सिडन्स राहणार त्यानंतर फिक्स पिन पी वन अँड पी टू ऑन रे पी क्यू पी क्यू सच दॅट द पीन्स आर व्हर्टिकल अँड वेल सेपरेटेड मग पुन्हा काय करायचं आहे रिप्लेस द ग्लास प्रिझम प्रॉपरली इन इट्स ओरिजिनल पोजिशन पुन्हा ठेवायचं आहे त्यानंतर त्याची इमेज बघायची आपल्याला बी एम वन एन वनवरची रिप्लेस द ग्लास प्रिझम प्रॉपरली आणि ऑब्झर्व द इमेज ऑफ बेस बेसिस ऑफ पिन पी वन अँड पी टूच्या इमेज आपल्याला ऑब्झर्व करायच्या आहे थ्रू द प्रिझम फ्रॉम द अपोजिट साईड ऑफ द फिक्स टू पिन्स पी थ्री पी फोर सच दॅट द बेसेस ऑफ ती दिज पिन्स आर एक्झॅक्टली इन लाईन विथ द इमेजेस ऑफ द बेस ऑफ पिन्स पी वन पी टूच्या ज्या पिन्स आपण लावलेल्या आहे एक्झॅक्ट त्याच लाईनमध्ये अपोजिट साईडला आपल्याला पी थ्री पी फोर ह्या एकाच लाईनमध्ये असल्या पाहिजे या पद्धतीनं पीन फिक्स करायचं आहे त्यानंतर रिमूव पीन पी थ्री अँड पी फोर आणि पी थ्री पी फोर पीन काढल्यानंतर मार्क करायचा आहे आणि सर्कल करायचं आहे ड्रॉ ए लाईन थ्रू द पॉईंट पी थ्री अँड पी फोर नंतर पी थ्री पी फोरमध्ये एक लाईन काढायची आहे दिस मीट सरफेस ए सी ऑफ द प्रिझम इन पॉइंट आर ड्रॉ रेज आर यस बाय टेकिंग पॉईंट यस ऑन द लाईन जॉइनिंग पॉइंट पी थ्री अँड पी फोर रिमूव्ह पीन्स पी वन एंड पी टू अँड द प्रिझम जॉईन क्यू आर अँड ड्रॉ नॉर्मल यम टू एन टू ॲट पॉईंट आर पॉईंट आरला यम टू एम टू ही नॉर्मल आपल्याला काढायची आहे अशा पद्धतीनं हे प्रोसिजर आपल्याला आधी पूर्ण करायची आहे त्यानंतर एक्सटेंड रेज पी क्यू ऑन इन्सिडंट रेज इन द सेम डायरेक्शन अँड रेज आर यस इमर्जंट रेज इन द अपोजिट डायरेक्शन टू इंटरसेक्ट इच अदर इन पॉईंट टी या ठिकाणी पॉईंट टी बघा त्या ठिकाणी इंटरसेट सेक्ट होणार आहे मेजर द अँगल ऑफ इन्सिडन्स आय अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर वन अँगल ऑफ डेव्हिएशन त्यानंतर अँगल ऑफ इमर्जन्स ई अँड एंटर द सेम ऑब्झर्वेशन इन ऑब्झर्वेशन टेबल या पद्धतीनं हे केल्यानंतर आपल्याला अँगल ऑफ डेव्हिएशन इन्सिडेंट अँगल अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आणि अँगल ऑफ इमर्जन्स ई आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे ऑब्झर्व करायचं आहे ओके आणि त्यानंतर हे जे ऑब्झर्वेशन्स आहे या ऑब्झर्वेशन टेबलमध्ये आपल्याला लिहायचं आहे बघा या ठिकाणी ऑब्झर्वेशन टेबल आहे त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन टेबल आपण घेतलेला आहे थर्टी डिग्री अँगल ऑफ रिफ्रॅक्शन थर्टी टू डिग्री अँगल ऑफ डेव्हिएशन फोर्टी एट इमर्जन्स थर्टी फोर्टी चा ट्वेंटी फोर डिग्री फोर्टी फोर फोर्टी फायव्ह सिक्स्टीचा थर्टी वन फोर वन सिक्स्टी टू आणि मग हे ऑब्झर्वेशन घेतल्यानंतर इन्फरन्स किंवा कॉन्क्ल्युजन आपल्याला लिहायचं आहे पहिलं इन्फरन्स आहे अँगल ऑफ इमर्जन्स पाहिजे आहे त्या ठिकाणी अँगल ऑफ या ठिकाणी आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे बघा लुक ॲट हियर अँगल ऑफ इमर्जन्स इज इक्वल टू द अँगल ऑफ इन्सिडन्स आय ओके त्यानंतर धिस मीन्स दॅट व्हेन ए रे ऑफ लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम एअर टू ग्लास इट बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल हे लक्षात घ्यायचं आहे जेव्हा अँगल ऑफ इन्सिडन्स इमर्जन्स इक्वल टू द अँगल ऑफ इन्सिडन्स असतो त्यावेळेस ए रे ऑफ लाईट ट्रॅव्हल फ्रॉम ए ग्लास इट बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल त्यानंतर अँगल ऑफ इमर्जन्स ई is less than the angle of r2 this means that when a ray of light travels from the glass to air it bends away from the normal in general the angle of deviation d depends on the angle of incidence if the angle of incidence is gradually increased starting from 30 degree initially deviate less to i is less become increase for certain values of i and then deviate it as I is increased. Means, refraction is the bending of light when it goes from one medium to another. So, when a ray of light passes through a glass prism, refraction of light occurs both when it enters the prism as well as it leaves the prism. Asha tino? lights of prism. मधून कशा पद्धतीनं रिफ्रॅक्शन होते आहे हे आपण याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण केलेला आहे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माझे राजकुमार तिरवान यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि आपल्या मित्रांना शेअर करावं थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ